श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी नवमीला रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तर यंदा म्हणजेच 2024 जी रामनवमी आहे तर ती उद्या 17 एप्रिल 2024 रोजी बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र मासाच्या नवमीला भगवान विष्णूंनी मानव रूपात रामाचा अवतार घेतला होता असं सांगितलं जातं. तर ह्या रामनवमीची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर आपल्याला रामनवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपामध्ये आपण साजरे करत असतो. वाल्मिक रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस मानला जातो. नवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. यावेळी नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलला झालेली आहे तर त्यानुसार नवमी ही 17 एप्रिलला म्हणजेच उद्या आहे. तर पंचांगानुसार नवमीचा प्रारंभ हा 16 एप्रिलला मंगळवारी म्हणजेच आज दुपारी 1:23 होईल तर नवमीची तिथी ही 17 जानेवारीला दुपारी 3:15 असेल. उद्या तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी 17 एप्रिल रोजी साजरी होईल. 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे. त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग सुद्धा असणार आहे. भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षस्तोत्र याचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील. या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार सुद्धा तुम्ही या दिवशी भगवान श्रीरामांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहे तर ते 2-3 उपाय मी चॅनलवरती टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जाऊन तुम्ही आवर्जून जाऊन चेक करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर रामनवमीची पूजा कशी करायची आहे, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, घरातील मंदिरात दिवा लावायचा आहे, त्यानंतर भगवान सूर्यांना तुम्हाला अर्घ द्यायचं आहे. अर्घ देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्याचं अर्घ ओम गृणी सूर्याय नमः म्हणत तुम्हाला अर्घ द्यायचं आहे. देवी देवतांना आंघोळ घालून त्यांना स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत. त्यानंतर भगवान रामांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुळशीची पानं आणि फुलं अर्पण करायची आहेत. तसेच देवाला फळ अर्पण करायचं आहे. जर तुम्ही उपवास करत असाल तर या दिवशी उपवासही ठेवायचा आहे. नसेल करत तर सात्विक भोजन तुम्हाला करायचं आहे. आपल्या इच्छेनुसार पूर्ण वस्तू देवाला अर्पण करायच्या आहेत. या दिवशी प्रभू रामांची आरती करावी. तुम्ही रामचरित्र मानस, रामायण, श्रीरामस्तुती, रामरक्षस्तोत्र देखील याचे पाठ करू शकतात. भगवंताच्या नामजपाचे रामनवमीच्या दिवशी खूप महत्त्व आहे. तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम किंवा सिया राम जय राम जय जय राम देखील म्हणत या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. रामायणाचा जप करण्याचा काही विशेष नियम नाही. तुम्ही कुठेही किंवा कधीही श्रीरामांच्या मंत्राचा जप जो आहे तर तो करू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला जे उपाय किंवा याला आपण सेवा म्हणू शकतो तर ह्या सेवा तुम्हाला उद्या घरामध्ये करायच्या आहेत. त्यानंतर जो व्यक्ती रोज रामनामांचा जप करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. रामनवमीच्या दिवशी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही रामाच्या नामाचा जप करू शकता. याने तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. तसंच तुम्ही ओम राम रामाय नमः या मंत्राचा जप केल्याने घरातील जे काही संकट असतात तर ते दूर होतात आणि भगवान श्रीरामांचा हा मंत्र खूप प्रभावशाली आहे. रामनवमीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने शुभ फल प्राप्त होते. मंत्र परत एकदा सांगते. ओम राम रामाय नमः, ओम राम रामाय नमः. तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता किंवा एक माझं शक्य झाले तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रामनवमी ही साजरी करायची आहे. पण आता ज्यावेळेस आपण आंघोळीसाठी जाणार आहोत ना तर त्यावेळेस आपल्या बघा
मन आत्मा हे संपूर्णपणे पवित्र होऊन जात आणि त्यानंतरच आपण आंघोळीसाठी जात असतो आणि त्यानंतर आपण आंघोळ करत असतो. तर उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर कोणकोणत्या वस्तू आहे, तर त्यामध्ये एक पिवळ्या कलरचं फूल आणि थोडंसं गोमूत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे गोमूत्र आणि पिवळ्या कलरचं फूल जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. फूल हे त्याच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या टाकल्या तरीही चालेल. सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे थोडंस थोडंसं पिवळ्या कलरचं फूल आणि त्यानंतर हे थोडंसं गोमूत्र जे आहे तर ते टाकायचं आहे. याने जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होत असतात. आंघोळ करत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर आणि तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ झाली की लगेच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजाविधी करायचा आहे. पूजाविधी घरात जर करायचा नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जे काही मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजाविधी करू शकता किंवा तिथे जाऊन तुम्ही पिवळ्या कलरची मिठाई आणि पिवळ्या कलरची फुलं अर्पण करा. बघा, याचे खूप छान परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात. आता हा जो उपाय आपण केलेला आहे तर तो पितृदोष दूर करण्यासाठी केलेला आहे. घरामध्ये खूप वाईट करणी बाधा असतात, वाईट बाधा असतात, नकारात्मक शक्ती असतात आणि ह्या ज्या काही शक्ती आहेत ना तर त्या आपल्या इच्छापूर्तीमध्ये कुठेतरी अडथळे आणत असतात. तर आपल्या इच्छापूर्तीसाठीच आपण हे जे काही उपाय आहेत तर ते करत असतो. ज्यावेळेस आपल्या आजूबाजूचा ओरा हा क्लीन होतो तर त्यावेळेसच त्याचे छान परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात. आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जा असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक असेल तर आपल्या कामाला गती मिळते, नकारात्मक असेल तर तिथेच आपली कामे ही खोळमत असतात. तर याच सकारात्मक ऊर्जा जर ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती वाढतात तर त्यावेळेस कोणताही पितृदोष असू द्या तर तो दूर होतो. त्याचबरोबर कोणाची वाईट नजर आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती असेल तर ती सुद्धा दूर होत असते. प्रभू श्री रामचंद्रांचं फक्त आपण नाव जरी घेतलं तरीही आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर जे काही त्रास दुःख संकटे आपल्या अवतीभोवती येत आहे तर ते सुद्धा दूर होऊन भगवान श्रीरामांची सेवा किंवा भगवान श्रीरामांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. एकदा की आपल्या परमेश्वराची कृपा आपल्यावरती प्राप्त झाली तर कोणताही दोष हा दूर होण्यासाठी टाइम लागत नाही. त्यामुळे कितीही दारिद्र्य असू द्या, कितीही मोठा पितृदोष असू द्या, तर त्यातून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो तर त्यावेळेस आपोआपच ही आपल्या घराची प्रगती होते. तर नक्की हा उपाय जो आहे तो करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.